झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी रंजना, झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाइन्स वर। वीज वितरण कंपनीच्या वतीने कृषी पंपाच्या वीज देयकांची दुरुस्ती शिबिर संपन्न। भाजप कार्यकर्ता मनोज कटके हल्ला प्रकरणावर भाजप आक्रमक। दोन वर्षानंतर दहावीच्या परीक्षेस सुरुवात। दोन गटात हाणामारी आणि तोडफोड झाल्याची घटना। वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर घोषणाबाजी करत केले आंदोलन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। उपविभागीय कार्यालय मालेगाव येथे दिनांक 14 मार्च वार सोमवारला महावितरणाची विलासराव देशमुख अभय योजना अंतर्गत कृषी पंपाच्या वीज देयकांच्या दुरुस्ती शिबिराचे आयोजन कार्यकारी अभियंता तायडे यांच्या मार्गदर्शनात, तसेच मालेगाव उपकार्यकारी अभियंता अनिल जीवनानी यांच्या उपस्थित मार्गदर्शनामध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले। संबंधित शिबिराचे अधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे यावेळी कार्यकारी अभियंता यांच्या वतीने सांगण्यात आले। उपस्थितांमध्ये उपकार्यकारी अभियंता अनिल जीवनानी, संदीप रोडे, सहाय्यक लेखापाल सुनील माळवे, वरिष्ठ लिपिक शेतकरी राजू दहात्रे, कैलास शिंदे अंबोरे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती। कृषी पॉलिसी 2020 या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी आज मालेगाव उपविभागातर्फे कृषी मेळावा घेऊन बिल दुरुस्ती करण्यात येत आहेत, जेणेकरून खरं बिल शेतकऱ्याला देण्यात यावा व त्यांनी या योजनेत सहभाग घेऊन कर्जमुक्ती व्हावं। नागेश अवचार, झूम ऑन न्यूज, वाशिम। भाजप कार्यकर्ता मनोज कटके यांच्यावर हल्ला होऊन 15 दिवस उलटले, मात्र आरोपी अद्यापही अटक केला नसल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय। आज भाजपा कार्यकर्त्यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत उपोषण सुरू केले। लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। उपोषण पोलीस ठाण्यात करण्यात येणार होते, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमा होत घोषणाबाजी करत पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या देत हे उपोषण सुरू केले। हे भारतीय जनता पार्टीचं आंदोलन नाही, हे उपोषण आहे। भारतीय जनता पार्टीचा डोंबिवलीतला आमचा कार्यकर्ता मनोज कटके यांच्यावर 28 तारखेला जो भ्याड हल्ला झाला, त्यांच्यावरती जीवित हल्ला झाला, ते नशिबाने वाचलेत, नाहीतर त्यांचा त्यात मृत्यूसुद्धा झाला असता। भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, आम्ही सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशनला नेहमीच येतो आणि पुढं काय तपास झाला का नाही याची शहानिशा करतो, परंतु अद्याप त्याच्यामध्ये कुठलाही तपास किंवा पुढं काय गेलेलं नाही। सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य कार्यकर्ताही भयभीत आहे की आज त्याच्यावरती झालं, उद्या कोणावरही होऊ शकतं, आणि जर त्याला पोलीस पकडत नसतील तर त्यामुळं आम्ही आज या उपोषणाचा, लोकशाही मार्गातला जो आहे स्तंभ, या लोकशाही मार्गाने आम्ही उपोषण करतो आहे। आम्ही हत्यार किंवा शस्त्र हातात घेऊ शकत नाही, कारण परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या दृष्टीने आम्हाला जे हत्यार दिले ते लेखणीचं हत्यार आहे आणि उपोषणाचं हत्यार आहे, त्यामुळे हे उपोषण आम्ही शांततेच्या मार्गाने करतो आहे। आमची एवढीच अपेक्षा आहे की तातडीने यामधले जे आरोपी आहेत ते पकडले जावेत आणि मनोज कटके यांना न्याय मिळावा। या विषयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा डोंबिवलीत येऊन गेलेले आहेत आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपोषण करतो आहे। आम्ही माननीय पोलीस उपायुक्त साहेब यांना भेटलो, आम्ही सगळे भारतीय भाजपचे वरिष्ठ मंडळी त्या दिवशी भेटल्यानंतर आम्ही त्यांना रितसर पत्र दिलं आणि उपोषण करतो म्हणून सांगितलं, परंतु आता आलो तर हे उपोषणही करू देत नाही आहेत। मग करायचं तरी काय असा प्रश्न राहतो आहे? लोकशाही मार्गाने जर आम्ही उपोषण करत असेल तर तेही करू देत नाहीत, आंदोलन करू देत नाही आहेत आणि आरोपीही पकडत नाहीत, दिशा चालू आहे असं सांगतायत ते। त्यांचे एक, गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे शिक्षण प्रक्रिया कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन सुरू होती,
या दोन्ही पद्धतीने शिकलेल्या विद्यार्थ्यांची व जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावर दिली जाणारी 10वीची ऑफलाईन परीक्षेस आजपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षक पालक यांनी सकारात्मक प्रयत्न करून विद्यार्थ्यांनी ताणतणाव न घेता अभ्यास करून परीक्षेला उत्साहाने सामोरे जात आहेत. यावेळी करमाळा तालुक्यातील सर्व शाळेत कोरोनाचे नियम पाळून परीक्षेस सुरुवात झाली आहे. आज 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली. आज आपल्या शाळेमध्ये 10वीचं बोर्ड आहे. कशा पद्धतीने तयारी केली गेली परीक्षेविषयी? आज 15 मार्च 2022 रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये इयत्ता 10वीच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत. या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 2 वर्षापासून, गेल्या वर्षी तर परीक्षा फक्त म्हणजे परीक्षा न झाल्यामुळे यावर्षी पहिली ऑफलाईन परीक्षा आहे. आणि या परीक्षेसाठी आम्ही कोरोना काळातील नियम पाळून म्हणजे सॅनिटायझर असेल, मास्क असतील, हे सर्व त्याचे नियम पाळून ह्या वर्षीची परीक्षा चालू झालेली आहे. तसेच यावर्षी बोर्डाने एक चांगला निर्णय घेतला म्हणजे की प्रत्येक शाळेवरती 10वीचं केंद्र. त्याच्यामुळं काय झालं की आमच्याकडं कमीत कमी 4 शाळा असायच्या, त्याच्यामुळं 350 मुलं असायची, परंतु यावर्षी फक्त 70 मुलामध्ये म्हणजे फक्त आमच्या शाळेतीलच जे विद्यार्थी आहेत त्यांचे परीक्षा चालू असल्यामुळे आम्हाला परीक्षा घेण्यासही एकदम सोपं झालं. आणि त्याच्यातही आणखीन आपल्या बोर्डाने प्रत्येक पेपरला 30 मिनिटाचा वेळ वाढवून दिलेला आहे. त्याच्यामुळे कोरोना काळात मुलांची लिहिण्याची कॅपॅसिटी म्हणजे लिहिण्याची प्रॅक्टिस कमी झालेली होती, त्याच्यामुळं त्यांना ते वेळ वाढवून दिलेला 100% त्यांना नक्कीच फायदा होईल. याच्यामध्ये आपण बघतोय की विद्यार्थ्यांना कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण असेल, ऑफलाईन शिक्षण असेल, यामुळे विद्यार्थ्यांची कुठंतरी एक गफलत होताना दिसेल. परंतु आपल्या माध्यमातून कशाप्रकारे ज्यावेळेस ऑनलाईन शाळा बंद होऊन ऑफलाईन सुरू झाली त्यावेळेस कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली? सर्वप्रथम आम्ही त्यांना लिखाणाची प्रॅक्टिस करण्यासाठी सांगितलं, कारण जवळजवळ 1.5 वर्षापासून त्यांचं लिखाण हे नव्हतं. ऑनलाईन तास असल्यामुळे ऑनलाईन तासामध्ये सुद्धा आम्ही त्यांना लिखाणाची प्रॅक्टिस आवर्जून त्यांचं रोज काय लिखाण केलं आहे ते आम्ही ऑनलाईन पाहत होतो. आणि एवढंच नाही तर त्यांच्या आत्ता राहिलेल्या जेवढ्या काळात शाळा भरली तेवढ्या काळामध्ये आम्ही त्यांच्याकडून जेवढे जास्तीत जास्त जेवढे क्वेश्चन पेपर्स सोडवून घेता येतील तेवढे सोडवून घेतले आणि त्यांच्या चुका वगैरे कुठं होतात ते त्यांना समजावून सांगितल्या, त्याच्यामुळे त्याचा नक्कीच या परीक्षेमध्ये त्यांना फायदा होईल. काही युवक फुटाळा तलाव परिसर फिरायला गेले, तिथे गाडी चालवण्यावरून वाद झाला, मात्र तो तिथेच निपटून 2 युवक बाईकने 10 नंबर पुलियाकडे निघाले. मात्र रस्त्यात त्यांच्या गाडीचं पेट्रोल संपल्याने त्यांनी गाडी पैदल ढकलत पुढे नेली. तेवढ्यात बुलेटवरून 2 जण आले आणि तुम्ही फुटाळ्याला गेले होते का विचारलं. त्यांनी हो म्हणताच मारपीट सुरू केली. ते तिथून पळाले आणि जवळच असलेल्या मधुशाला वाईन शॉपमध्ये शिरले. मात्र आरोपीने तिथे येऊन त्यांना बाहेर काढलं, जोरदार मारहाण केली आणि तोडफोडसुद्धा केली. मात्र हा सगळा प्रकार CCTV मध्ये कैद झाला. पोलीस आता आरोपींचा CCTV च्या आधारे शोध घेत आहेत. मैटर ऐसा है कि इसमें जो फरियादी हैं मोहम्मद शेख अयाज नाम है उनका, वो फुटारा तालाब पे गए थे. उनके दोस्त का नाम है उनेश, उनके साथ में वो फुटारा तालाब पे गए थे. वहाँ पर स्प्लेंडर 2-व्हीलर से गए थे वो, और कुछ देर बाद उनके दोस्त हैं 4 दोस्त, उसमें से एक दोस्त का नाम सलमान है, वो चारों जन वहाँ पर आए और वहाँ पर बातचीत की उन्होंने 5-10 मिनट जो भी है. और उसके बाद में उनेश को उन्होंने फिरियादी ने अपनी गाड़ी दे दी और उनेश वहाँ से चले गए. उसके बाद सलमान की गाड़ी फिरियादी ने ली अयाज ने, और फिर सलमान उनके चारों दोस्तों के साथ वहाँ से निकल गए. निकल जाने के बाद ऐसा हुआ कि फिरियादी जो है अयाज, वो उनकी जो सलमान की ली हुई जो स्कूटर गाड़ी थी वो लेकर के 10 नंबर पुलिया है जो वहाँ तक आए, वहाँ पर उनका पेट्रोल ख़त्म हो गया, तो वो गाड़ी उन्होंने पैदल लेकर के अपने कड़वी चौक तक आए. कड़वी चौक पे ऐसा हुआ कि उनकी गाड़ी का पेट्रोल वहाँ पर 10 नंबर पुलिया पे ख़त्म होने की वजह से लेकर पैदल जब आए तो एक बुलेट वाला और उनके 2 साथीदार वहाँ पर आए और उन्होंने उनको पूछा कि तुम फुटाड़ा तालाब गए थे क्या, तो उन्होंने हाँ बोलने पर वो बिना कोई कारण बताए हुए उनको वहाँ मारपीट करने लगे. तो उनसे पीछा छुड़ाने के लिए वो वहाँ पर एक बार है उसमें चले गए, वहाँ तो मधुशाला वाइन शॉप में वहाँ चले गए. तो उन्होंने उनको वहाँ पर घुसकर वहाँ से निकाल कर और फिर मारपीट की, और उसके बाद में वो इंजर्ड हो गए, दवाखाने ले गए, फिर गुनाह दाखिल किया गया.
हाँ, इनके ऊपर गुनाह है, इन्होंने इनके ऊपर बयानों और कुछ और प्रकार के और गुनाह हैं इनके ऊपर, आरोपियों के ऊपर रिकॉर्ड पर गुनाह के हाँ रिकॉर्ड पर के गुनाहगार अभी 307 का सेक्शन IPC उसमें गुनाह दाखिल किया गया है और वरिष्ठों के मार्गदर्शन में तपास चालू है। आगे राज्यात सध्या 12वीची परीक्षा सुरू आहे आणि या परीक्षेत पेपर फुटीचे प्रकार समोर आले आहेत। या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या 12वीतील घरासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले। वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे। पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन 12वी पोलीस स्टेशनला नेलं। वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे। आजपासून विद्यार्थ्यांच्या 10वी परीक्षेला सुरुवात होणार असून परीक्षा विभाग व विद्यार्थी त्यासाठी सज्ज झाले आहेत। गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे 10वी व 12वीच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने झाल्या होत्या, मात्र आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षा प्रत्यक्ष वर्गात बसून ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यात 10वी विद्यार्थ्यांसाठी 716 मोठे केंद्र, 1786 उपकेंद्र, तर अशा एकूण 2502 केंद्रावर परीक्षेचं आयोजन करण्यात आले आहे। तर 1,60,946 10वीची परीक्षा देणार आहेत। अमरावती जिल्ह्यात 66 केंद्रावर 40,224 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। तर 12वीच्या पहिल्याच इंग्रजीच्या परीक्षेमध्ये अमरावती विभागात सर्वाधिक कॉपीचे प्रमाण वाढले असल्याने 10वीच्या परीक्षेत गैरप्रकार होऊ नये यासाठी खबरदारी घेऊन सर्व जिल्ह्यात भरारी पथक निर्माण करण्यात आले असून भयमुक्त व चांगल्या वातावरण परीक्षा होणार असा विश्वास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभागाच्या विभागीय अध्यक्षा निलिमा टाके यांनी दिली आहे। अमरावती विभागामध्ये एकूण 716 मुख्य केंद्र आणि 1,786 ही उपकेंद्र असे मिळून 2,502 केंद्रावर परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेसाठी एकूण परीक्षार्थी आहे 1,60,946 विद्यार्थी या परीक्षेला बसत आहेत। या परीक्षेच्या निमित्ताने आजपासून होऊ घातलेल्या परीक्षेला माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हा एक संदेश राहील की कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब न करता, कुठलाही कॉपी केसेस न करता आपण निकोप वातावरणामध्ये निर्भयपणे परीक्षेला सामोर जावं आणि चांगल्या तऱ्हेने परीक्षा द्यावी। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। बीडमधील जलयुक्त शिवार घोटाळ्याप्रकरणी परळी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे। यामध्ये 2 निवृत्त अधिकाऱ्यांसह 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। जिल्ह्यातील जलयुक्त शिवार घोटाळ्यात मागील महिन्यात कृषी विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा 4 जणांना परळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। शिवाजी हजारे, विजयकुमार भताने, पांडुरंग जंगमे, अमोल कराड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। दरम्यान या चौघांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे। पोलीस स्टेशनला सन 2021 जलयुक्त शिवार अंतर्गत जे कामाचे निमित्त झालेले आहे अपहार झालेला आहे कामामध्ये, तर त्या संबंधानं 2 गुन्हे दाखल आहेत, 26/2021 आणि 77/2021। यामध्ये ठेकेदार आणि कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत, संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। एक तपास आमच्याकडे जे 420 आणि 409 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्या तपासामध्ये UOW तो वर्ग झालेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी फरार होते, त्यामधले 4 आरोपी आपण अमोल मारुती कराड, शिवाजी हजारे, विजयकुमार भताने आणि जंगमे पांडुरंग अशा प्रकारचे 4 हे शासकीय अधिकारी आहेत, यांना काल अटक करण्यात आली आणि UOW ताब्यात दिलेलं आहे। UOW ही तपास करताय, आमच्याकडचा जो तपास आहे त्यामध्येही आम्ही तपास करतात। महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद नाशिक एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत इगतपुरी येथील पंचायत समिती कार्यालयात कुपोषित बालकांसाठी पोषणकल्प वडीचे वाटप बालविकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे यांच्या हस्ते करण्यात आले।
यावेळी उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल विस्तार अधिकारी संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना सोनवणे, मंगला झडे, सुखदा परशारे, ललिता चौधरी, हर्षदा कुवर, नीलम बांबले, पूर्वा दात्रांगे, अलका खांदवे, ज्योती काळे, चित्रा कुलट, सविता कोरडे, क्लर्क निलंबरी हिरे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. वंदना सोनवणे, सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प इगतपुरी. आमच्या इगतपुरी प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद सेसमधून जिल्हा परिषदने ज्या ह्या वर्षी राबवलेल्या महिला सक्षमीकरणाच्या ज्या योजना आहेत त्या योजना आम्ही प्रभावीपणे आमच्या तालुक्यामध्ये राबवित आहोत. दुग्धजन्य पदार्थ बनवणे, घनकचरा, बायोगॅस प्रशिक्षण असेल, इमिटेशन ज्वेलरी असेल, जुडो कराटे प्रशिक्षण असेल, पंचायत समिती स्तरावर पण शिवणकर्तन प्रशिक्षण असेल, ह्या विविध प्रकारच्या ज्या महिला सक्षमीकरणाच्या योजना आहेत त्या खूप महिलांना उपयुक्त आहेत आणि त्याचा फायदाही महिला व मुलींनी घेतलेला आहे आणि खूप सुंदर असा उपक्रम जिल्हा परिषदने ह्यावर्षी राबवलेला आहे. त्याचप्रमाणे महिलांमध्ये उद्योजकता, बचत करण्याची क्षमता, विविध उपक्रमातनं त्यांचं अर्थार्जन कसं वाढवण्यात येईल या दृष्टीने महिलांना खूप व्यवस्थित अशी माहिती मिळालेली आहे. अशा योजनांची डिमांड ह्यावर्षी पुन्हा महिलांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या वर्षी अशाच योजना आमच्याकडे राबवण्यात याव्या. आम्ही घर सांभाळून ह्या योजना राबवू शकतो आणि घरकाम सांभाळून हे सगळं काम करू शकतो, अर्थार्जन करू शकतो, अशा उपयुक्त योजना ह्यावर्षी मिळाल्यात. खूप धन्यवाद आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाचं. इगतपुरी प्रकल्पामध्ये विशेष करून जुडो कराटे प्रशिक्षणासाठी 400 मुलींना जो लाभ दिला आहे त्यातनं मुलींनी खूप सुंदर असं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्यातनं इगतपुरी प्रकल्पातनं अशी एक सक्षम बॅच तयार होईल असं भाकीत संस्थेने आम्हाला वर्तविलं आहे. तर ह्या दृष्टीने आमचा तालुका महिला आणि मुलींना सक्षमीकरणाअंतर्गत खूप अग्रेसिव्हरित्या वाटचाल करीत आहे. धन्यवाद. करमाळा तालुक्यातील अंजन डोहय येथे वीज जोडणी न देताच 2 शेतकरी ग्राहकांना वीज बिल देण्यात आले. यामध्ये एकाला 59,780 व दुसऱ्याला 57,440 रुपये बिल आले आहे. त्यांनी याबाबत वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली असून पाठवलेले वीज बिल त्वरित रद्द करा या मागणीसाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर रत्नमाला मुळे व रवींद्र आगलावे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मुळे व आगलावे या शेतकऱ्यांची अंजन डोह येथे शेती आहे. त्यांनी विहिरीवर वीज जोडणी घेण्यासाठी महावितरण आपल्या दारी उपक्रमांतर्गत स्वतंत्र अर्ज केले होते. 2014 त्यांनी 5 HP पंपासाठी 6,200 रुपये कोटेशन भरले. त्यानंतर त्यांना खासगी ठेकेदाराकडून पोल रोवून घेण्याबाबत कळवले. त्यांनी सूचनेनुसार पोल रोवून घेतले मात्र केबलसाठी परवानगी दिली नाही. अजूनही त्यांना जोडणी दिली नाही तरी त्यांना वीज बिल देण्यात आले आहे. सदरचे बिल भरल्याशिवाय केबलची परवानगी मिळणार नाही असे सांगितले जात असल्याचे त्यांनी तक्रारी अर्जात म्हटले आहे. आज आपण उपोषणाला बसलाय, काय माहिती द्याल याच्याबाबत? आज आम्हाला उपोषणाला बसण्याचं कारण म्हणजे आम्ही 2014 महावितरण आपल्या दारीमध्ये कोटेशन भरलेलं आहे आणि त्या कोटेशनच्या कनेक्शनसाठी वारंवार आम्ही महावितरण अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या कामाची मंजुरी आलेली नाही, मंजुरी आल्यानंतर तुम्हाला बोलवून तुमचे काम करून घेऊ. पण ज्यावेळेस 5 December 2020 बिबट्याने जयश्री शिंदे या आमच्या गावातील महिलेवर हल्ला केला त्यानंतर आमच्या गावामध्ये घबराट निर्माण झाली आणि आम्ही मग त्यांच्याकडे महावितरणची विनंती केली असता ते म्हणले हे काम तुम्हाला स्वखर्चाने करून घ्यावे लागेल, मग ते AB केबलने करून घ्यावे लागेल. त्याच्यासाठी आम्ही खांब उभा केले, सिमेंटचे पोल आणि AB केबलची मंजुरी मागाई गेलो असता वारंवार पुरतं करून ते म्हणले की तुम्हाला 60,000 रुपये बिल आलेलं आहे, ते बिल भरल्याशिवाय आम्ही कनेक्शन देऊ शकत नाही. आम्ही साहेबांना विनंती केली, साहेब आम्हाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं कनेक्शन दिलेलं नाही, तुमचे महावितरण अधिकारी कुठलाही आमच्याकडे आलेलं नाही आणि त्या विहिरीवर आम्ही अद्याप कसलाही वापर केलेला नाही. त्याची विनंती केल्यानंतर त्यांनी वायरमॅनमार्फत स्पॉट व्हेरिफिकेशन करून घेतलं आणि वायरमॅनने त्यांना निदर्शनात आणून दिले की सदर विहिरीवर कुठलीही वीज चोरी झालेली दिसून येत नाही. तरी पण साहेबांनी आम्हाला तगादा लावला की वीज बिल भरल्याशिवाय तुम्हाला कनेक्शन देता येणार नाही. म्हणून आम्ही आजपासून आमरण उपोषण करत आहोत की आमचे जे अनधिकृत आलेले बिल माफ होऊन इथून पुढे आम्हाला ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा पाहिजे आहे त्या ठिकाणी विद्युत पुरवठा करून मिळावा, तोपर्यंत आमचं उपोषण कार्यरत राहील. याच्यामध्ये उपोषणाला कुठल्या कुठल्या संघटनेने वगैरे पाठिंबा दिला?
याच्यामध्ये आम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने करमाळा तालुक्याने पाठिंबा दिलेला आहे. तसेच भाजपचे नेते भगवान गिरी गोसावी यांनीही आम्हाला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. तसेच अनेक शेतकरी येऊन आम्हाला पाठिंबा देत आहेत. आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच विनोदभाऊ जाधव आहे, त्यांचा पाठिंबा आहे. अरुणअण्णा शेळके आहेत, सुभाषकाका बलदोटा, शहाजीभाऊ माने, शेतकरी संघटने यांनी असा संपूर्ण गावाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि आणखीन पाठिंब्याचाच ओघ येत आहे. गेल्या आठवड्यात झालेले अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्याचा फटका 2 एकर चिक्कू बागला बसल्याची घटना येवला तालुक्यातील निमगाव मड येथे घडली आहे. व्हॉइस रिपीट. येथील शेतकरी कालिम पठाण यांचे 2 एकर चिक्कू बाग चांगलीच बहरली, फळे पण चांगली लागलेली, यंदा उत्पन्न चांगले प्रमाणात होईल अशी आशा देखील होती. मात्र मागच्या आठवड्यात अचानक आलेले वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे अनेक झाडे वाकली तर फळांचे नुकसान होऊन फळे खाली पडली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिक्कू उत्पादकांचे नुकसान झाले. या 2-3 दिवसापूर्वी जो वादळी पाऊस झाला, वारा झाला किंवा काही ठिकाणी गारा झाल्या, तर 2-3 वर्षापासून आपल्या राज्यामध्ये देशामध्ये कोरोनाचा भयंकर आजार चालू होता. तर 2 वर्षापासून सर्व शेतकरी अडचणीत होते, पण येत्या यावर्षी सर्व शेतकरी चांगल्या प्रकारे पीक वगैरे फळबागा वगैरे चांगल्या प्रकारे आले होते. पण या 2-3 दिवसापूर्वी आपल्या नगर नाशिक या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस झाला, काही ठिकाणी जास्त वारा असल्यामुळे माझ्याकडे 2 एकर चिकूस बाग होता, बागाला चांगल्या प्रकारे लागवड झालेली होती, पण जे 2-3 दिवसापूर्वी जो वारा झालं त्याच्यामुळे चांगले माझं फळाचं नुकसान झालं. फळ चांगलं पडलं आणि त्याच्यानंतर चांगल्या फांट्या वगैरे तुटल्या तर माझं खूप प्रमाण नुकसान झालं, म्हणजे 30-40% माझं नुकसान झालेलं आहे. मी शासनाला विनंती करतो, जे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे, ज्या द्राक्ष बाग असतील, चिकू बाग असतील, फळबाग असतील, त्याची शासनाने पंचनामे करून त्यांना भरपाई करावी. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. वीज वितरण कंपनीच्या वतीने कृषी पंपाच्या वीज देयकांची दुरुस्ती शिबिर संपन्न. भाजप कार्यकर्ता मनोज कटके हल्ला प्रकरणावर भाजप आक्रमक. दोन वर्षानंतर 10वीच्या परीक्षेस सुरुवात. दोन गटात हाणामारी आणि तोडफोड झाल्याची घटना. वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर घोषणाबाजी करत केले आंदोलन. ह्या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.